नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या सेशनमधून एक्झामची डेट मी काहीतरी सांगाल असं जर एक्सपेक्ट असेल ना, त्यांनी हे सेशन नका बघू. माझा इंटरेस्ट हा एक्झामच्या डेटपेक्षा आपल्याकडं सध्या किती दिवस मिळू शकतात, आपल्याकडं किती टाइम स्पेंड शिल्लक आहे, याच्यामध्ये माझा इंटरेस्ट जास्त आहे. आणि जे म्हणजे थोडे टिकटॉकवाले जनरेशनचे आहेत ना, तर त्यांनी हे सेशन नका बघू. त्यांना अगदी सगळं शॉर्टमध्ये लागतं, पेशन्स नाही आहे, पेशन्स कमी होत चालले, अशा विद्यार्थ्यांसाठी हे सेशन नाही आहे. ठीक आहे, पटकन डिसलाईक मारून पुढचा व्हिडिओ बघा. तुम्ही दिवसभरात असंही 40-50 व्हिडिओ बघत असाल आणि एकाही व्हिडिओमधून काहीच शिकत नाही, तर या व्हिडिओमधून सुद्धा काहीही तुम्हाला शिकायला मिळणार नाही आहे. ठीक आहे, थोडंसं टोचतंय ना कुठंतरी, अगदी म्हणजे पॉईंटशीर बोलतोय ना मी, अशा गोष्टी तुम्ही करत असाल. पण ठीक आहे, आता तरी आपण या गोष्टींमधून शिकू शकतो. आपण ज्यावेळेस ॲक्सेप्ट करतो ना की हां माझी इथं चूक होती आहे आणि ती चूक चुकीचीच आहे, तर ज्यावेळेस ते आपण ॲक्सेप्ट केलं की आपल्याला सुधारणांना जास्त स्कोप असतो. तर मी पहिल्यांदा तर एक वॉर्निंग देऊन मोकळा झालो आहे. आता इथून पुढं जे गरजू आहेत आणि जे खरंच खूप इंटरेस्टेड आहेत, खूप सिरियस आहेत अभ्यासाशी संबंधित, संयुक्त गट व पूर्वपरीक्षा अगदी सिरियसली द्यायची आहे, अशांनीच हे सेशन बघा. ठीक आहे, तर जास्त वेळ नाही घेत, डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ. संयुक्त गट व पूर्वपरीक्षा नेमकी कधी होणार आहे, या एक्झामचं लालूच आपल्याला मागच्या 2 वर्षांपासून दिलेलं आहे आणि अजून एक्झाम घेतलेली नाही आहे. सध्या आपली एक्झाम होत नाही आहे याचं कारण म्हणजे लॉकडाऊन फॅक्टर. सध्या देशामध्ये लॉकडाऊन आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. लॉकडाऊन आपल्या देशाने अजून बघितलेलं नाही आहे यावर्षी. खरं जे लॉकडाऊन आहे ना, तर ते अजून बाकी आहे. ते म्हणतात ना की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, तर तशा टाईपची सिच्युएशन आहे. सध्या फक्त रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि रिस्ट्रिक्शन लावून सुद्धा आपण 3 लाख केसेस पर डे या स्टेटपर्यंत जाऊन पोचलो आहे. आधी ज्यावेळेस फर्स्ट लॉकडाऊन होतं त्यावेळेस 500-600 केसेस पर डे सापडत होत्या, आता 3-3 लाखांपर्यंत तो नंबर गेला आहे. तर भविष्यातलं जे लॉकडाऊन असणार आहे ते आपण अजून बघितलेलं नाही आहे. लॉकडाऊन लागेल, मोठं लॉकडाऊनसुद्धा लागणार आहे. एकदा 29 एप्रिल तर होऊ द्या, त्याच्यानंतर आपल्याला मोठे मोठे लॉकडाऊन वगैरे आणि आणखीन जास्त रिस्ट्रिक्शन्स बघायला मिळतील. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर सगळा नीट विचार केला तर लगेच गोष्ट लक्षात येईल की आपल्याकडं आपण एप्रिलच्या मिडमध्ये आहोत, म्हणजे ऑलमोस्ट संपत झालेला आहे. तर 20 एप्रिलपासून जरी बघितलं तरी पूर्ण मे महिना आपला असाच निघून जाणार आहे. म्हणजे आयोगाला तर आधी काहीच डिक्लेअर करता येणार नाही आहे, कुठल्याच डेट त्यांना सांगता येणार नाही, कारण जोपर्यंत ही कंडिशन अगदी म्हणजे जानेवारी टाईप येत नाही ना, जानेवारीमध्ये जसं कमी पेशंट सापडत होते, पॉझिटिव्ह केसेस कमी होत्या, तर तशी जोपर्यंत सिच्युएशन येणार नाही तोपर्यंत आयोग डेट वगैरे डिक्लेअर आता करणार नाही आहे. कारण दरवेळेस आयोगाचा पचका होतो आहे, तर तो ते नेहमी का करून घेतील ना. म्हणजे असं म्हणण्यापेक्षा आयोगाला आत्तापर्यंत ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये सिच्युएशन नॉर्मल दिसतील, प्रशासन ज्यावेळेस थोडं नॉर्मलायझेशनकडे येईल ना, त्यानंतर डेट वगैरे डिक्लेअर होतील. तर मे तर पूर्ण असाच निघून जाईल. जूनमध्ये थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला स्लो डाऊन झालेल्या दिसतील, म्हणजे थोड्या केसेस वगैरे जर कमी आल्या. खरं तर असं सांगण्यात येतं आहे की जूनमध्ये ना सगळ्यात जास्त पीक असणार आहे कोरोना पॉझिटिव्ह केसेसचा नंबर, त्यावेळेस जास्त असणार आहे असं म्हणतायत, स्टडी म्हणतायत. तर ठीक आहे, आपण जून पण असाच कन्सिडर करूयात की 15 जूनपर्यंत काहीही हालचाल होणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडं आरामात 60-75 दिवसांचा टाइम स्पॅन मिळणार आहे. ठीक आहे, कारण समजा 15 जूनला जरी आयोगाने सांगितलं की आपल्याला एक्झाम घ्यायची, म्हणजे थोड्या सिच्युएशन नॉर्मल जरी झाल्या, तरी नोटिफिकेशन काढल्यापासून साधारण तुम्हाला 30 दिवसांचा टाइम तरी आयोग देईल, ज्या 30 दिवसांमध्ये तुम्ही प्रिपरेशन करून एक्झाम देऊ शकता. म्हणजे असं आयोग प्लॅन करेल की नोटिफिकेशन एक्झामच्या कमीत कमी 30 दिवस आधी तरी देईलच. ठीक आहे, तर ते 30 दिवस आणि आत्ताचे साधारण 45 दिवस, तर आपल्याकडं आरामात 60-75 दिवस आहेत. ठीक आहे, मग आता ज्या विद्यार्थ्यांना फक्त इंटरेस्ट होता ना की एक्झाम कधी होणार आहे आणि एवढंच फक्त ऐकायचं होतं, यांनी आता पुढं कंटिन्यू नाही केलं तरी सुद्धा चालेल. माझा इंटरेस्ट खरं तर जास्त याच्यात आहे की या 75 दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, तर तो पॉईंट आपण व्यवस्थितपणे पहिल्यांदा ॲनालाइज करू. बेस्ट स्ट्रॅटेजी आपली काय असली पाहिजे, सध्या आपण कोणता अभ्यास करायचा आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर मुख्य परीक्षेचे सिलेबसचे पॉईंट काय काय आहेत आणि त्याच्यातून कुठला मुद्दा आपण रोज घेऊ शकतो, त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. आता मुख्यचा अभ्यास करत सुटला आहे आणि मग प्री आपली डायरेक्ट 60 दिवसानंतर आली तर काय करणार, तर म्हणून पूर्वचे सुद्धा काही सब्जेक्ट, पूर्वपरीक्षेचे पण 2 सब्जेक्ट तरी आपण डेली हाताळले पाहिजेत. ते कोणते घ्यायचे, कसे घ्यायचे, पुढं आपण सिलेबसमध्ये बघू. आणि आठवड्यामध्ये ना 2 प्रॅक्टिस टेस्ट फुल लेंथ ज्या असतील तर त्या सॉल्व्ह करायच्याच आहेत. म्हणजे खरं तर ही जी कंबाईनची एक्झाम आहे ही 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची आहे. म्हणजे परीक्षा ही टाईम संदर्भात आहे, टाईम मॅनेजमेंटची ही एक्झाम आहे.
तर 60 मिनिटात 100 क्वेश्चन अशा प्रकारचं नियोजन तुमचं असलंच पाहिजे. सध्या ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुमचा 50 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गेल्यावरती 60 मिनिटामध्ये साधारण 75 ते 80 क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करता येतील, शांतपणे सॉल्व होतील, घाई गडबड होणार नाही. तर तसं नियोजन असलं पाहिजे. त्यासाठी आठवड्यात 2 तरी प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व करत चला, ठीक आहे. जर तुम्ही इथं बघाल तर हे सगळे कॉमन टॉपिक दिले आहेत. पेपर 2 मध्ये चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी, महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारतीय राज्यघटना, हे अगदी कॉमन टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 हा सुद्धा अगदी कॉमन टॉपिक आहे तीनही पोस्टच्या मुख्य परीक्षांसाठी, ठीक आहे. बदल कुठं होतोय तर इथं जर ASO बद्दल जर बघितलं तर त्याच्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान हे इथं ॲड केलेलं आहे. हे ASOचीच लिस्ट आहे. त्याच्यामध्ये मग राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन संस्था, तर याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. न्यायमंडळाच्या संदर्भात तुम्हाला इथं मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात, तर हे ASOच्या संदर्भात आहे. तर याच्यापैकी कुठलाही विषय, कुठलाही सब टॉपिक तुम्ही दररोज अभ्यासू शकता. म्हणजे दररोज मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना जे पेपर 2 चे टॉपिक आहेत तर त्याच्यातला एक एक टॉपिक तरी घ्या. तीनही पोस्टचा अभ्यास केला तर काही फरक पडणार आहे का? म्हणजे तुम्ही जर इलिजिबल झाला, असं तुम्हाला चांगले मार्क पडले असेल तीनही पोस्टच्या मेनसाठी जर इलिजिबल झाला, तर असं करणार आहे का तुम्ही की मी हा ASOची देत नाही, STIची देत नाही, मला फक्त PSI व्हायचं होतं? असं नाही होणार. तुम्ही सगळ्यांच्याच मुख्य द्याल ना. तर त्यामुळं अभ्यास करताना आता वेळ आहे तर या तीनही पेपरच्या मुख्यचा, पेपर 2 मधल्या सगळ्या सब टॉपिकचा अभ्यास करा, ठीक आहे. मराठी आणि इंग्रजी हे दररोज थोडं थोडं अभ्यासाला सुरुवात करायचीच आहे. म्हणजे तुम्हाला दररोज 1 तास हा मराठीला आज द्यायचा. ऑडिओच्या पद्धतीने जाऊ शकता. म्हणजे आज जर 1 तास मराठी केला तर उद्या 1 तास अगेन इंग्लिश करणार, ठीक आहे. म्हणजे ऑडिओ पद्धतीमध्ये जा, 1 दिवस मराठी, दुसऱ्या दिवशी इंग्लिश, त्यानंतर मराठी, अगेन इंग्लिश, आणि दुसरा टॉपिक जो असणार आहे एखादा 1.5 तासासाठी, 1-2 तासासाठी मॅक्झिमम, तर तो तुमच्या पेपर 2 संदर्भातचा या कुठल्याही विषयांमधला असू द्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर STIचं जर बघितलं ना तर तिथं नियोजन हा टॉपिक दिलेला आहे. त्यानंतर नागरी आणि ग्रामीण जे पायाभूत सुविधा आहेत तर त्यांच्या संदर्भातचे घटक आहेत. मग त्याच्यामध्ये योजना असतील, आर्थिक सुधारणा आणि त्या संदर्भातचे फायदे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय व्यापार, तर या संदर्भात आपल्याला STIच्या मेन्समध्ये क्वेश्चन येतात, ठीक आहे. हे STIच्या मेन्सच्या संदर्भात दाखवतोय. त्यानंतर सार्वजनिक वित्त ज्या व्यवस्था आहेत, म्हणजे जे तुम्ही प्रीला अभ्यासताना तेच थोडंसं डीपमध्ये जाऊन तुम्हाला इथं मुख्यमध्ये दिलेलं आहे. एक्झॅक्ट प्री सारखंच आहे, मुख्य एवढी अवघड नसते. तुम्ही जरी क्वेश्चन पेपर बघितले असतील ना, आता आपण फास्ट ट्रॅक बॅचमध्ये ना मुख्य परीक्षेतसुद्धा क्वेश्चन घेतलेले आहेत. म्हणजे फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आहे त्यांना माहिती असेल की मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा प्री सारखेच क्वेश्चन दिसलेले आहेत. जास्त काही फरक नाही आहे. जिथं जिथं टॉपिकच बदललं आहे, म्हणजे संगणक विचारलं तर ते प्रीला नाही आहे, ते फक्त मुख्यला आहे, तर तिथं तुम्हाला डायरेक्ट वेगळे क्वेश्चन दिसतात. पण सर्रास जे टॉपिक तुम्हाला पूर्व परीक्षेला असतात ना आणि ते मुख्यमध्ये पण आहेत, तर त्याच्या सिलेबसमध्ये असं काही जास्त फरक केलेला नसतो. क्वेश्चन त्याच दर्जाती दिसतील, ठीक आहे. म्हणजे पूर्वचा जर तुमचा चांगला अभ्यास या घटकांचा असेल तर मुख्य परीक्षेला सुद्धा त्या अभ्यासावरती तुम्ही जाऊ शकता, ओके. जो अभ्यास केलेलाच नाही आहे, ज्या घटकांवरती तुमचं लक्षच नव्हतं, डायरेक्टली मुख्य परीक्षा तुम्ही त्याची देताय, तर त्या घटकांना सध्या अभ्यासा, ओके. त्यानंतर जर PSIचं बघितलं तर इथं तुम्हाला मानवी हक्क, जबाबदाऱ्या, त्याचबरोबर मुंबई पोलीस कायदा दिलेला आहे, भारतीय दंड संहिता IPC दिलेला आहे, त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता दिलेला आहे 1973 वाला, आणि त्याचबरोबर भारतीय जो पुरावा कायदा आहे तर तो सुद्धा तुम्हाला इथं विचारला जातो. एव्हिडन्स जो ऍक्ट आहे ना, तर त्यावरती सुद्धा क्वेश्चन येतात. तर हा झाला PSI संदर्भातचा बदल जो मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतोय. बदल म्हणजे बाकी सिलेबसपेक्षा इथं PSIमध्ये थोडेसे घटक वेगळे आहेत, ठीक आहे. तर हे सगळे घटक आता रोज रोज एक एक टॉपिक घ्यायला सुरुवात करा. जरी तुम्ही बघितलं ना 75 दिवस तुमच्याकडे जर असतील एक्झामपर्यंतचे, तरी या मुख्यचे टॉपिक करण्यासाठी 75 दिवस आहेत का? नाही आहेत. शेवटच्या राहिलेल्या 20 दिवसांमध्ये तुम्ही मुख्यचा अजिबात अभ्यास करू नका. त्यावेळेस फक्त आणि फक्त प्रीच अभ्यासायची आहे. त्यामुळे तुमच्याकडे साधारणतः 50 ते अगदी 55 दिवस शिल्लक आहेत, ज्यामध्ये जर तुम्ही याचे सब टॉपिक बघितले तर ही लिस्टसुद्धा 60 ते 65 टॉपिकची आहे. त्यामुळे पटपट अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्याकडं दररोज या घटकांसाठी म्हणून 2 तासाचा तुम्ही वेळ ठेवू शकता. एकूण 8 तासांचा अभ्यासाचं नियोजन असायला पाहिजे, ज्यात तुम्ही 3 तास हा मुख्य परीक्षेचा अभ्यास कराल आणि तुमचा 5 तासांचा अभ्यास हा प्रीच्या टॉपिकचा व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस पण करा, क्वेश्चनांचं लेक्चर्स बघा, किंवा स्पष्टीकरणावरती आधारित तुमच्या टेस्ट असतील तर त्या सॉल्व्ह करा, त्याचे आन्सर चेक करा. तर 5 तास तुमचा पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी दिला पाहिजे, ठीक आहे. आणि या 3 तासांमध्ये 2 तास हे पेपर 2 मधल्या सब टॉपिकसाठी
आणि पेपर एक जो आहे मराठी आणि इंग्रजीचा त्याच्यासाठी दररोज एक तास, ठीक आहे, ओ कॅप करा, कारण त्याच्यावरती क्वेश्चन येतात. मराठी व्याकरण बघा, इंग्रजी ग्रामर बघा, तयार रिलेटेड तुमचा अभ्यास झाला पाहिजे. एक एक तास तुम्ही दररोज द्यायचा आहे, ठीक आहे. आता जो घटक आहे ना, तर तो तुम्हाला समजला की आपण बेस्ट स्ट्रॅटेजी बनवतोय, त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेचा दररोज एका विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इथं मराठी किंवा इंग्रजी दिलेलं नाही आहे, म्हणजे तुम्ही मुख्य विषयाचा अभ्यास करताना 3 तास अभ्यास करा, त्यात अगेन 2 तास पेपर 2 साठीचा आणि पेपर 1 साठीचा 1 तास, ठीक आहे. त्यानंतर पूर्वपरीक्षेसाठीचे म्हणून 2 विषय तुम्ही अभ्यासा आणि आठवड्यातून 2 दा तुम्ही अपेक्षित प्रश्नसंच सॉल्व कराच, ठीक आहे. तर हे नियोजन होतं सगळं काही. जे विद्यार्थी या 60 ते 65 दिवसांचं किंवा 75 दिवसांपर्यंतचं ज्यांना नियोजन माहिती नाही आहे, समजत नाही आहे की कसं टाईम आपण युटिलाइज करायचं आहे, अशांसाठीचं हे नियोजन होतं. तर ज्यांना आता इम्प्लिमेंट करायचं आहे तर नक्कीच इम्प्लिमेंट करा. तुमचा जास्त वेळ घ्यायचा नव्हता ना, तर थोडक्यात सगळे मुद्दे मी अगदी व्यवस्थितपणे सांगितले आहेत, ठीक आहे. आता इथून पुढचा जो मी मुद्दा सांगणार आहे तो आणखीन जास्त सिरियस विद्यार्थ्यांसाठी आहे. इथंपर्यंत तर तुम्ही सेल्फ स्टडीने सगळं काही करू शकता. ज्यांना समजा आणखीन थोडंसं अभ्यासाला पुश करायचं आहे, थोडासा जोर लावायचा आहे ना, तर अशांसाठी मी पुढं मुद्दा सांगणार आहे. विजन स्टडीच्या कोर्स संदर्भात असणार आहे तो. तर जर तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू करायचं नसेल सेशन तर अजिबात केलं नाही तरी सुद्धा चालेल. आणि जर ऐकायचं असेल आणि त्या गोष्टी जर तुम्हाला अभ्यासामध्ये ऍड करायचं असतील तर ऐकू शकता, ठीक आहे. इथं 2 कोर्सेसबद्दल मी बोलणार आहे. एक कोर्स जो आहे तर तो संयुक्त गट ब फास्ट ट्रॅकच्या 2nd बॅचच्या संदर्भात आहे. म्हणजे आम्ही फास्ट ट्रॅकची 2nd बॅच पण लॉन्च करतोय. 1st बॅच ऑलरेडी सुरू आहे. जे विद्यार्थी 1st बॅचमध्ये आहेत अशांनी या 2nd बॅचमध्ये येण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. कारण तुम्हाला जे लेक्चर 1st बॅचमध्ये होते तर त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे साधारण अजून 30 लेक्चर्स वाढणार आहेत तिथं. आणि 2nd बॅचमध्ये सुद्धा हे ऑलरेडी म्हणजे 1st बॅचचे साधारण 100 लेक्चर्स आणि हे 30 म्हणजे साधारण 130 लेक्चर्स हे 2nd बॅचमध्ये सुद्धा आणि 1st बॅचमध्ये सुद्धा मिळतील, ठीक आहे. तर 1st बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी 2nd बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे. आणि तुम्ही तुमचा फीडबॅक मित्रांसोबत शेअर करू शकता. 1st बॅचचा जो अनुभव आहे तर तुम्ही तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून अभ्यास होतोय की नाही हे त्यांना समजाल, ओके. आणि जो 2nd कोर्स आहे ना, तर तो संयुक्त गट बचा ई क्लास आहे. तर पहिल्यांदा तर मी फास्ट ट्रॅक आणि ई क्लास या दोघांमध्ये फरक काय हा सांगतो. फास्ट ट्रॅक कोर्समध्ये ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सगळेच्या सगळे कव्हर केलेले आहेत. म्हणजे जे इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावरती जास्त जास्त क्वेश्चन आलेत, म्हणजे असे टॉपिक आहेत की आयोगाने 2012 ते 2019 पर्यंत एका घटकावरती 40-50 क्वेश्चन्स विचारलेत. तर ते घटक आम्ही या फास्ट ट्रॅक कोर्समध्ये घेतलेले आहेत. आयोगाचे सगळे क्वेश्चन्स आहेत आणि त्याची प्रॅक्टिस किंवा त्याच्या संदर्भातचं स्पष्टीकरण आम्ही या सेशनच्या माध्यमातून घेतो. प्रत्येक लेक्चर साधारणतः 1 तासांपेक्षा जास्त वेळाचं असतं आणि सगळेच्या सगळे लेक्चर्स हे फास्ट ट्रॅक बॅचमधले मीच घेतलेले आहेत, ओके. तर फास्ट ट्रॅक कोर्समध्ये फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तिथं ॲनालिसिस करून घेतलेले आहेत. प्रत्येक सब टॉपिक तिथं घेतलेला आहे. आणि जी ई क्लासवाला जो कोर्स आहे ना, संयुक्त गट ब ई क्लास, याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त लेक्चर्स आहेत, 20 पेक्षा जास्त फुल लेंथ टेस्ट आहेत. आणि ही जी बॅच आहे तर ती बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतसाठी आहे. म्हणजे इथं जे लेक्चर्स घेतलेले आहेत हे टीचिंग स्वरूपाचे लेक्चर आहेत, क्वेश्चन आन्सर पद्धतीचे इथं लेक्चर नाही आहेत, ठीक आहे. म्हणजे इथं लेक्चर अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कशा पद्धतीने जाता येईल. मग फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती हे पद, तर त्या पदासंदर्भाच्या सगळ्या तरतुदी किंवा सगळं बेसिक जे आहे ना, तर ते टीचिंग लेक्चरच्या स्वरूपामध्ये आम्ही या ई क्लासमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. आणि जी फास्ट ट्रॅक बॅच आहे तर ती फास्ट ट्रॅक आहे, नावामध्ये जे ना फास्ट ट्रॅक. तर जर तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल तर तुम्ही हा कोर्स ॲज अ प्रॅक्टिस आणि आयोग कसे क्वेश्चन विचारतो, आपण कसं आन्सर केलं पाहिजे, म्हणजे आपला अभ्यास कसा असला पाहिजे ते जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये येऊ शकता. ही जी ई क्लास जी आहे तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या फॅकल्टीजनी लेक्चर्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित आणि करंट अफेअर. तर याच्यामध्ये फक्त करंट अफेअर हे माझ्याकडून आहे, बाकी इतर जे सब्जेक्ट आहेत ते वेगवेगळ्या फॅकल्टीजनी घेतलेत आणि ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेत, ठीक आहे. तर हा एक बेसिक फरक आहे फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आणि ई क्लासमध्ये. ई क्लासमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आणि जे अगदी नवीन विद्यार्थी आहेत अशांसाठीचे म्हणून हा कोर्स होता, ज्याच्यात अगदी बेसिकपासून, बेसिक अंडरस्टँडिंगपासून ते अगदी हाय लेवलच्या अगदी ॲडव्हान्स स्टेपमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे. आणि वेळ पण आहे तुमच्याकडं. हे लेक्चर्स तुमचे साधारण 60 दिवसांमध्ये सगळेचे सगळे बघून होतील. व्यवस्थितपणे तुमचा अभ्यास या पूर्ण कोर्सचा होऊन जाईल, ठीक आहे. तर फास्ट ट्रॅक बॅचचं जर एकूण स्वरूप बघितलं
तर फास्ट ट्रॅकच्या सेकंड बॅचमध्ये तुम्हाला 100 पेक्षा जास्त लेक्चर्स मिळतील आणि सगळे माझ्याकडूनच घेतलेले आहेत. त्याचबरोबर 20 हे अपेक्षित प्रश्नसंच मिळतात, फुल लेंथ टेस्ट होत आहेत तिथं. त्यानंतर 2019 आणि 2020 संपूर्ण चालू घडामोडी तुम्हाला याच कोर्समध्ये मिळून जातील. याचा एक सेपरेट कोर्स पण आहे नॉनस्टॉप करंट अफेअर नावाचा, ज्याच्यामध्ये 24 तासांचे करंट अफेअर्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, पहिल्यांदा प्लॅन केलं होतं की 19 तासांपर्यंत ते लेक्चर्स होतील, पण कंटेंट वाढत गेलं, सॉर्ट आउट करत आम्ही गेलो आणखीन जास्त, तर ते लेक्चर 24 तासांपर्यंत बनलेत. ठीक आहे, लेक्चर्स जे आहेत ना ते विजन स्टडी ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ते तुम्ही कधीही कितीही वाजता आणि कितीही वेळात तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता. लेक्चर्स बघण्यासंदर्भात कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ते लेक्चर ॲपमध्ये डाउनलोड करून ऑफलाईनसाठी सुद्धा बघू शकता. ज्या आम्ही नोट्स प्रोव्हाइड केल्या असतील त्यासुद्धा तुम्ही ऑफलाईनसाठी वाचू शकता. ओके, आणि लेक्चर बघताना स्पीड वाढवायचं पण ऑप्शन असतं. काही काही ठिकाणी मी समजा 2 तासाचे लेक्चर्स घेतलेले आहेत, तर तुम्हाला 2 तास सलग बघायचं नाही आहे, तर प्रॉपर स्पीड वाढवून असं अगदी ते फास्ट लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही ते लेक्चर बघू शकता, ज्याच्यातून तुमचा थोडा वेळ पण वाचू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे सगळे फीचर्स आहेत संयुक्त गट व फास्ट ट्रॅकच्या या सेकंड बॅचमध्ये. आणि त्याचबरोबर ना जो करंट अफेअरचा सेपरेट जो कोर्स आहे, तर तो तुम्हाला विकत घेण्याची गरज पडणार नाही. याच कोर्समध्ये तुम्हाला तो ॲड होऊन जाईल, ज्याची सेपरेट प्राईस साधारण 299 आहे. ठीक आहे, आता एवढे सगळ्या फीज ॲज इट इज पे करण्याची गरज नाही आहे. आम्ही 25 एप्रिलपर्यंत एक छोटीशी ऑफर पण ठेवली आहे. जर तुम्ही या कुठल्याही कोर्समध्ये प्रवेश घेत असाल, संयुक्त गट बसाठीचा फास्ट्रॅकची सेकंड बॅच किंवा ई क्लास किंवा नॉनस्टॉप करंट अफेअर किंवा संयुक्त गट बची फक्त टेस्ट सिरीज, ते याच्यामध्ये प्रवेश घेताना Vision25 हा कुपन कोड यूज करा. स्पेलिंग ॲज इट इज यूज करा, कॅपिटलच असू द्या सगळं, विजन आणि पुढे 25, स्पेस वगैरे द्यायचं नाही आहे. तर तुम्हाला प्रवेश फीमध्ये 25% सवलत मिळेल. ठीक आहे, तर माझं तर असे सजेशन आहे, जे 999 रुपये ॲफोर्ड करू शकता तर ते फास्ट्रॅक बॅचला जर प्रवेश घेत असतील तर कुपन कोड वापरू नका. डायरेक्टली तुम्ही 999 प्रवेश घेतला तरी चालेल. ज्यांना ॲफोर्ड होत नाही आहे ते नक्कीच Vision25 हा कुपन कोड यूज करून 25% सूट म्हणजे 750 तुम्हाला फास्ट्रॅकच्या सेकंड बॅचमध्ये ॲडमिशन घेता येईल. ठीक आहे, तर याच काही अपडेट तुम्हाला शेवटी द्यायच्या होत्या. पण मुख्य आपला अजेंडा होता की या परीक्षेसाठी, संयुक्त गट ब परीक्षेसाठी जे 60 ते 75 दिवस तुमच्याकडे आहेत ते कसे युटिलाइज कराल. मुख्य परीक्षेचा दररोज तुम्हाला पेपर 2 मधला 1 घटक घ्यायचा आहे आणि पेपर 1 मधला मराठी किंवा इंग्रजी दररोज 1-1 तास. ठीक आहे, आणि प्रीसाठीचे म्हणजे पूर्वपरीक्षेसाठीचे म्हणून 2 टॉपिक तुम्हाला दररोज घ्यायचे आहेत, आठवड्यातून 2 टेस्ट सॉल्व्ह करायच्याच. ठीक आहे, ही सिच्युएशन जी आहे ना, तर ती सध्या आपल्यातला कॉन्फिडन्स कमी करणारी आहे. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कमी होत चालला आहे, आपलं जे डिसिजन मेकिंग जे आहे, आपली निर्णयक्षमता जी आहे ना, तर ती आपण दुसऱ्यावरती अवलंबून ठेवली. दुसऱ्यावरती कशी काय, कुठलाही निर्णय घेताना आपल्याला सध्या कोविड सिच्युएशन विचारात घेऊन घ्यावा लागतो आहे. म्हणजे आपल्याच बाबतीत नाही, आज विद्यार्थी म्हणून नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत तसं झालं आहे. एखादं समजा कुणाला फायनान्शियल डिसिजन घ्यायचं असेल तर त्याला वाटतं की कोरोनासारखी परिस्थिती आहे, मग मी इन्व्हेस्टमेंट आत्ता करू की नको करू, तर त्यांनासुद्धा तो प्रॉब्लेम आहे. ॲज अ स्टुडंट म्हणून आपल्याला पण हे वाटतं की मग स्पर्धा परीक्षेची तयारी करू की नको करू, कारण ही आपल्याला माहितीच नाही की हे कधी सगळं रिकवर होणार आहे. पण विचार करा, आपल्याला आत्ता सध्या असं वाटतं आहे, पण आयोग काय करेल, डायरेक्टली ज्या सगळ्या गोष्टी थोड्या रिकवर होतील ना, तर सडन डेट सांगेल 30 दिवसानंतर एक्झाम आहे, या एक्झामला बसा म्हणजे सॉल्व्ह करा पेपर. तर त्यावेळेस आपण जर तयार नसल आणि आपण जर आधीच्या कन्फ्युजनवाल्या स्टेटमध्ये जर असू ना, तर आपण पास होणार नाही आहे. कारण आपण सिरियस नव्हतो ना, आपण अभ्यास तेवढ्या लेवलचा केलाच नव्हता. जे करतायत तेच पास होत आहेत आणि असे करणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे. त्याच्यामुळं मग जे थोडे आळमडळम करत होते अभ्यास करायला, कंटाळा करत होते किंवा कन्फ्युजन स्टेटमध्ये होते, ज्यांनी लवकर स्वतःला सावरलं नाही, अशांना काय वाटतं की हां एक आहे मग एक्झामला जाऊ की देऊ की, सगळ्यांचं असंच झालं असं, तर असं सगळ्यांचं होत नसतं. एक्झाम पास होणारी कॅटेगरी ही सतत अभ्यासाच्या फ्लोमध्ये असतेच. कितीही काही जरी झालं ना, ते अभ्यासाच्या फ्लोमध्ये असतात. त्यांना जाणीव असते की आपली परिस्थिती काय आहे आणि ते नक्कीच या परिस्थितीचं किंवा या संधीचं सोनं करतील. जो टाईम आणखीन मिळत जातोय ना, तर त्याचं खरंच सोनं करण्याची गरज आहे. तुम्हीच विचार करून बघा, गेलं लॉकडाऊन जे होतं ते कसं निघून गेलं कळलं का तरी. आपण जर त्याचा आउटपुटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला, म्हणजे आपण त्याच्यातून काय शिकलो, तर 0 आहे सगळं. म्हणजे ॲज अ विद्यार्थी किंवा ॲज अ स्पर्धा परीक्षेचं जर तुम्ही प्रिपरेशन करताय, तर तुमच्याकडं तुम्ही कुठल्या कुठल्या पुस्तकांचा अभ्यास केला, काय काय नॉलेज घेतलं आहे, हे तुम्ही स्वतः आकलन करा. जर तुम्ही 0 स्टेटमध्ये असाल तर मग तुमच्याकडून आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी मिस होत जातील. तुम्हाला जे चान्स मिळालेत तर ते तुम्ही युटिलाइज करत नसाल तर काय उपयोग आहे.
तर नक्कीच ह्या संधीला अगदी वाया नका घालू, संधीचं सोनं करा. जो तुमच्याकडे टाइम मिळालेला आहे त्याच्यामध्ये प्रॉपर अभ्यास करा, हेल्थकडे लक्ष द्या, फिटनेस डेव्हलप करा स्वतःची. तर मी आधी पण सांगितलं होतं ना आधीच्या लॉकडाऊनमध्ये की फिटनेसवरती लक्ष द्या, कारण भविष्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला कधी पण कामीच पडणार आहेत, वेस्ट नाही जाणार ना काही. तर फिटनेसकडे लक्ष द्या, थोडं मेडिटेशन करत चला. असं जे आपली लाईफ थोडी स्लो झाली आहे ना, तर तेवढी लाईफ स्लो ही पुढं होणार नाही. जग हे बऱ्याचशा गोष्टी लवकर लवकर ॲडॉप्ट करतो आहे. इस्रायल बघा, इस्रायल पूर्ण नॉर्मल झाला आहे. आपण जे आहोत की अजून मागच्या चुकांमधून शिकलो नाही, पण यावेळेस जर शिकलो तर आणखीन म्हणजे परत लवकर ट्रॅकवरती येऊ आपण, आपली लाईफसुद्धा भरपूर स्पीडअप होणार आहे. तर सध्या जो तुम्हाला स्लोडाऊनवाला जो टाईम मिळाला आहे तो चांगला युटिलाईज करा, हेल्थकडे लक्ष द्या, फिटनेस गेन करा, पर्सनॅलिटी डेव्हलप करा, अशा काहीतरी स्किल डेव्हलप करा की ज्या तुमच्याकडं तुम्हाला एक ॲड ऑन फॅक्टर असतील, तुमच्या लाईफमधल्या ॲड ऑन फॅक्टर असतील. मग कुणाचं कम्युनिकेशन स्किल असेल, किंवा कोणी व्यायाम करतो आहे, एक्सरसाइज करतो आहे त्याच्यातलं त्याचं स्किल असेल, कोणी वेगवेगळे प्राणायामचे प्रकार करतो आहे, किंवा काही कुकिंग करतात. बरेचसे जण आता हे लॉकडाऊनमध्ये या सगळ्या स्किल डेव्हलप होत गेल्या, पण लाईफ लॉंग राहतील असं पण काही करा, वाचन करा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना लास्ट टाइम पण एक भगवद्गीता मी वाचत होतो, तर ती मी कम्प्लीट केली. तर तसं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय केलं आहे हा पण विचार करून बघा, आणि जर काही केलं नसेल तर आत्तासुद्धा वेळ आहे, आणि ही संधी शेवटची संधी आहे, तर या संधीचा नक्कीच लाभ घ्या. तर या सेशनमध्ये तुमचा बराचसा वेळ पण मी घेतलेला आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि थोडं ओल्ड जनरेशन आहे ना मी, थोडं पेशन्स आहेत माझ्याकडं, तुमच्याकडे पण ते पेशन्स असतील तर तुम्ही हे सेशन शेवटपर्यंत बघितलं आहे त्याच्याबद्दल तुमचे आभार. तर इथंच थांबू, भेटूयात आपल्या येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.